नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे ती आमच्या युथांना कुठपर्यंत पुढे नेऊ शकते? मला असं वाटतं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही एक अतिशय नवा इनिशिएटिव्ह आहे. दोन महत्वाच्या गोष्टी या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने केल्या. ज्यावेळी मी ग्रॅज्युएट झालो त्यावेळी मी एका वेळी मल्टिपल गोष्टी करू शकत नव्हतो. मला जर सायन्स स्ट्रीममध्ये जावं लागलं तर मला सायन्स स्ट्रीममध्येच जाता येत होतं, पण मला सायन्स विथ कॉमर्स करता येत नव्हतं, मला सायन्स विथ म्युझिक करता येत नव्हतं, मला कॉमर्स विथ बायोलॉजी करता येत नव्हतं, मला या ठिकाणी आर्ट्स विथ मॅथ्स करता येत नव्हतं. आता न्यू एज्युकेशन पॉलिसीने आपल्याला एका वेळी या सगळ्या गोष्टी करण्याची मुभा दिली आहे. सो मल्टिपल एरियाजमध्ये आपण आता काम करू शकतोय. आणि याच्यासोबत एक क्रेडिट सिस्टीम देखील दिली आहे. या क्रेडिट सिस्टीममुळे फॉर्मल एज्युकेशनच्या फील्डमध्ये आपण एंटरही होऊ शकतो आणि एक्झिटही होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे की न्यू एज्युकेशन पॉलिसीने एंटायर एज्युकेशन हे अप्लाइड फॉर्मॅटमध्ये केलं आहे. आपण बघा की काय होतं, अनेक वेळा आपण एखादी गोष्ट शिकतो पण शिकतो म्हणून ती गोष्ट येतेच असं नाही आहे. अनेक कॉमर्स ग्रॅज्युएट असे आहेत की ज्यांना आजही अकाउंट समजत नाही, कारण आपल्या सिस्टीममध्ये एक स्टॅटिक अशा प्रकारचं शिक्षण व्यवस्था होती ज्याच्यामध्ये आपण बुकिश शिकवायचो. पण न्यू एज्युकेशन पॉलिसीने त्याच्यामध्ये हा महत्वपूर्ण बदल केला. जसं आपण जे इंजिनिअरिंगचे असतील त्यांना माहिती आहे की त्यांना अप्लाइड मेकॅनिक्स असते. व्हॉट इज अप्लाइड मेकॅनिक्स? अप्लाइड मेकॅनिक्स इज मेकॅनिक्स विच यू लर्न, की जे तुम्हाला इम्प्लिमेंट करता येत. अशा प्रकारे द एंटायर एज्युकेशन इज नाउ इन अप्लाइड फॉर्म विच इज रेलेवंट. म्हणजे आज जे आपण शिकतोय या न्यू एज्युकेशन पॉलिसीमुळे त्याचं ग्राउंड नॉलेज हे आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि आपल्या एज्युकेशन पॉलिसीतला सगळ्यात मोठा लॅकुने काय होता? द बिगेस्ट लॅकुने वॉज की आफ्टर बिंग एज्युकेटेड यू आर नॉट एम्प्लॉयबल. म्हणजे एक 10 वर्षापूर्वी देर वॉज अ सर्व्हे कंडक्टेड बाय अ व्हेरी रेप्युटेड एजन्सी आणि केम आउट ऑफ द सर्व्हे दॅट इन इंडिया आउट ऑफ एव्हरी 4 ग्रॅज्युएट इंजिनियर्स ओनली 1 इज एम्प्लॉयबल and 3 are not employable. They may have the degree of being engineer or engineering degree, but they are not employable. So ata jar 25% loka employable astil shikshan ghetlyavar ani 75% nastil tar tya shikshananantar apan keval degree ghetlele unemployed youth tayar karu. Now the new education policy made by our honorable prime minister Modi ji ensures that वी आर नॉट गेटिंग डिग्री फॉर द सेक ऑफ डिग्री. आम्हाला केवळ डिग्री फॉर द सेक ऑफ डिग्री नाही तर आम्हाला त्यातलं नॉलेज मिळतं आणि आम्ही एम्प्लॉयबल होतोय. आणि आम्ही जर एम्प्लॉयबल झालो, आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, इफ यू आस्क द युथ व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, तर बरेच लोक म्हणतील अनएम्प्लॉयमेंट. आणि इफ यू आस्क द एम्प्लॉयर व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, ही विल से आय हॅव इनफ स्पेसेस टू एम्प्लॉय पीपल बट आय डोंट फाइंड प्रॉपर people who are trained enough to be employed at my place, my workplace. हा जो डिस्कनेक्ट आहे की अपॉर्च्युनिटीज आहे, युथही आहे, पण त्यांना कनेक्ट करणारा अभ्यासक्रम ट्रेनिंग हे नाही आहे, याचा म्हणजे यातला हा जो डिस्कनेक्ट आहे तो दूर करण्याचं काम हे न्यू एज्युकेशन पॉलिसीने केलं आहे. आणि येत्या काळामध्ये आम्ही केवळ डिग्री घेणारे ग्रॅज्युएट होणार नाही तर एम्प्लॉयबल होणारे ग्रॅज्युएट आम्ही होऊ, अशा प्रकारची न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे.